नमस्कार। 6 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे। या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही। तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा। संपर्क 86 69 06 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78। धन्यवाद। आज रविवारी यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 16 रुग्ण आढळले। रुग्णसंख्या 937। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यावलला निवेदनाद्वारे मागणी। मोहराळा येथील वाचनालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा। यावल शहर व तालुक्यात वितरण करण्यात आलेला शालेय पोषण आहार निकृष्ट, पॅकिंगमध्ये असलेल्या डाळीतच मोठ्या प्रमाणावर घाण। यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका संघटकपदी भूषण नेमाळे यांची निवड। कोरोना काळात कायदा व सुव्यवस्थेकरिता रायवेड तालुक्यात सेवा दिल्याने होमगार्ड पलटण प्रमुख विजय जावरे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव। थोरगवान शाळेतील शिक्षक निलेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर। तर शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या राज्य सचिवपदी दहिगाव येथील कोमल पाटील यांची निवड। नमस्कार। सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल का निवडावी? कारण आमच्या स्कूलमध्ये नवनवीन शिक्षण प्रणाली व उपक्रम आत्मसात करून नवीन प्रयोग केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते। असाच एक नवीन उपक्रम आमच्या स्कूलमध्ये घेण्यात येत आहे, तो म्हणजे ऑनलाईन प्रथम घटक चाचणी। ही चाचणी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशी असणार, जसे MTS नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तशाच पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज रविवारी यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 16 रुग्ण आढळून आलेले आहेत। यातील एक रुग्ण यावल शहर तर 2 रुग्ण फैजपूर आणि उर्वरित रुग्ण ग्रामीण भागातील आहेत। आज जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय त्याचप्रमाणे फैजपूर शहरात घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या अहवालानुसार यावल शहरातील माझन गल्लीमध्ये 49 वर्षीय महिला ही कोरोनाबाधित आढळली, तर भालोद गावामध्ये 37 वर्षाचा 1 इसम हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला। त्याचप्रमाणे वडरी या गावामध्ये 4 कोरोनाबाधित आढळले आहे, यात 81 वर्षीय वृद्ध, 70 वर्षाची वृद्ध महिला, 35 वर्षाची महिला आणि 8 वर्षाची बालिका असे या चौघांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे किनगावजवळ असलेल्या गिरळगाव या छोट्याशा गावामध्ये देखील कोरोनाचे तब्बल 6 रुग्ण आढळले आहे। काल रात्री उशिरा 83 वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळल्यामुळे या गावातील 5 जणांची अँटीजेन टेस्ट फैजपूर येथे करण्यात आली। यामध्ये 55 वर्षीय वृद्ध, 23 वर्षाचा तरुण, 45 वर्षीय वृद्ध महिला, 22 वर्षाची महिला आणि 50 वर्षाची महिला असे हे 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे नावी गावामध्ये देखील कोरोनाचे 2 रुग्ण आढळले असून 39 वर्षीय इसम आणि 53 वर्षीय वृद्ध अशा दोघांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे फैजपूर शहरामध्ये आज देखील 2 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यामध्ये 63 वर्षीय इसम आणि 51 वर्षीय इसम असे 2 जण कोरोनाबाधित आढळले आहेत। तेव्हा अशा पद्धतीने तालुक्यात आज 16 रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या 937 झाली आहे। या 937 रुग्णांमध्ये यावल शहरातील रुग्णसंख्या 94, फैजपूर शहरातील रुग्णसंख्या 123 आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 720 असे हे 937 रुग्ण आहेत। मात्र आतापर्यंत तालुक्यात 937 कोरोनाचे रुग्ण जरी आढळून आले असले तरी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही फक्त 222 आहे, कारण 937 रुग्णांपैकी 670 रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी परतले आहेत, तर उपचारादरम्यान 45 जणांचा मृत्यू झाला आहे। मग तुम्हाला 5 मिनिटात मोकळा करतो मी।
येथील तहसील कार्यालयामध्ये शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या समाज कार्याची दखल घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा असे मागणीचे निवेदन देण्यात आले. लहुजी क्रांती मोर्चा संघटनेकडून सदरील निवेदन देण्यात आले आहे. लहुजी क्रांती मोर्चाकडून येथील तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलेल्या निवेदनानुसार लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे यांना महाराष्ट्रातील जनता अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते. अतिशय गरीब व अनुसूचित जमातीतील मातंग कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकरांच्या वेदना मांडल्या व त्यांची वाचा फोडली. त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, नाटके व पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी समाजाला दिली आहे. त्यांचे साहित्य जगभरात 27 भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहे. तेव्हा त्यांचं हे कार्य पाहता ऑगस्ट 2002 भारतीय टपाल विभागाने त्यांच्या कार्याचा गौरव करीत एक टपाल तिकीट प्रकाशित केले होते. तेव्हा या थोर समाजसेवकाचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली असून निवेदन येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांच्याकडे लहुजी क्रांती मोर्चाचे संयोजक सुरेश नेटके, किरण सुरळकर, युवराज मोरे, किरण बिराळे, सचिन निकाळजे, त्रिदेव मोरे, मोहन थोरात, भारत भालेराव, कैलास मोरे, ऋतिक अवसरमल, विकास मोरे, सुनील बिराळे, प्रदीप पारदे, श्रावण सुरळकर, धनराज मोरे, नरेंद्र भालेराव, सुभाष बिराळे, पंकज डांबरे, कुंदन तायडे, बबलू गजरे आदींनी दिले आहे. मोर्चामार्फत आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. लहुजी क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुरेश नेटके साहेब यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात येत आहे. विषय आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्याबाबत हे निवेदन देण्यात येत आहे. दिवंगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1920 त्यांचा जन्म आज जन्मशताब्दी सोहळा आहे. यांना महाराष्ट्रातील जनता अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते. अतिशय गरीब व अनुसूचित जातीतील मातक कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यासारख्या वाईट चालीरीतींना संपवण्यासाठी प्रेरणादायी साहित्य लिहिले. त्यांनी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला दिशादर्शक साहित्य दिलेले आहे. त्यांच्या फकिरा कादंबरीतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा नायक फकिराद्वारे इंग्रजांच्या जुलमी कायदा समाजाच्या नजरेत आणून दिला. त्यांच्या 35 कादंबऱ्या आहेत.
15 काव्य संग्रह आहेत, त्यांनी नाट्य पोवाडे ग्रंथ संपदा साहित्य जगभरातील 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य आज उपलब्ध आहे। ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आहेत। आपल्या साहित्यातून समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले। 2002 साली टपाल विभागाने त्यांना सन्मानित केलं, त्यांच्या नावाने टपाल उपलब्ध करण्यात आलं। तसेच आज आम्ही ह्या निवेदनाद्वारे भारत सरकारांना राष्ट्रपती महोदय महामहिम राष्ट्रपतींना माननीय तहसीलदार साहेबांना नेऊन निवेदन देऊन असे सांगू इच्छितो की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी आमची लहुजी क्रांती मोर्चातर्फे आणि तसेच इतर बहुजन समाजातर्फे ही विनंती आहे। त्यांनी आमचा हा मेसेज हे निवेदन महामहिम राष्ट्रपती साहेबांपर्यंत पोहोचवावे ही विनंती आमचे तालुका अध्यक्ष सुरेश नेलके साहेब साहेबांना निवेदन देतील। तसेच आम्ही इतर जमलेलं सर्व कार्यकर्ता त्यांच्यासोबत आहोत। यावल शहर व तालुक्यामध्ये वितरण करण्यात आलेला शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून यात मोठ्या प्रमाणावर घाण आणि कचरा सह मातीचे खळे आढळून येत आहे। विशेष म्हणजे विविध शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने थेट पॅकिंग केलेल्या डाळ आणि हरभऱ्याचे पॅकेट हे प्राप्त झाले आहेत, मात्र ते पाकिट उघडल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण कचरा अजून येत असल्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। तेव्हा राज्य शासनाकडून मिळणारे धान्य चांगले प्रतीचे दावे अशी मागणी होत आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या, मात्र असे असले तरी विविध शाळेंच्या वतीने सध्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वितरण करण्यात येत आहे। यामध्ये डाळ हरभरे आणि तांदूळ असे धान्य दिले जात आहे। तेव्हा राज्य शासनाच्या वतीने डाळ आणि हरभरे हे पॅकिंग करून दिले जात आहे, यावर महाराष्ट्र राज्य शासनाचा शिक्का देखील आहे। असे असले तरी हे पाकिट फोडल्यानंतर डाळीमध्ये प्रचंड प्रमाणावर घाण कचरा आणि खळे आढळून येत आहे, त्यामुळे गोरगरीब जनतेची एका प्रकारे थट्टाच शासन करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। तेव्हा यापुढे किमान चांगल्या प्रतीचे पॅकिंग करून धान्य द्यावे अशी मागणी होत आहे। तालुक्यातील मोहराळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने एका छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष देवेंद्र अडकमोल होते। त्यांनी यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत रोहिदास अडकमोल, विकास अडकमोल, विशाल सोनवणे, सुनील सोनवणे, मिलिंद अडकमोल, अभिषेक अडकमोल, युवराज अडकमोल, शुभम अडकमोल, संदीप झालटे, उदय सोनवणे, सचिन अडकमोल, दीपक अडकमोल, हर्षल अडकमोल, आयुष अडकमोल सह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। व तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे आज यांची जयंती व शिक्षक दिन या निमित्ताने तर जमलेलो आहोत। तसेच प्रतिमेचं पुष्पहार अर्पण सुनील सोनवणे करतील, मी त्यांना अशी विनंती करतो।
आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे 2 नंबरचे राष्ट्रपती आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज छोटासा आपण कार्यक्रम घेत आहे. 5 सप्टेंबर 1888 साली डॉक्टर राधा नुकत्याच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका संघटक म्हणून यावल शहरातील भूषण नेमाळे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील यांनी त्यांची निवड केली. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष MB तळवी, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका सरचिटणीस किशोर माळी, युवक शहराध्यक्ष राजेश करांडे, हितेश गजरे, पवन पाटील, गिरीश पाटील, योगेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार, शरीफ तळवी, निलेश बेलदार, गौरव करांडे, गल्लू नेमाळे, हितू फेगडे, बंटी करांडे, रवींद्र भोगे, तेजस महाजन, योगेश खाचने सह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा भूषण फेगडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटक पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचं यावल नगरीचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या यावलचे आमचे मित्र सर्वांच्या परिचित असलेले भूषण भाऊ नेमाळे त्यांनी कोणाला मदत केली तर कोणी नगराध्यक्ष होतं, उपनगराध्यक्ष होतं, नगरसेवक होतं हे सगळ्यांना माहिती आहे. अशी मोठी आणि महान हस्ती आपल्यामध्ये येते आज, तर आमच्या राष्ट्रवादीचे दिवस आता नक्कीच बदलतील. आणि भूषण भाऊ त्यांच्या नावाप्रमाणे आमच्या आपल्या पक्षाला 2 हात बळकट करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी पक्षासाठी आपलं योगदान द्यावं, त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू त्यांना मदत करायसाठी. आणि आमच्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदिवासी संघटनेचे MB तळवी सर, मी यांना विनंती करेल की नियुक्तीपत्र देऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि पुढील वाटचालीसाठी सरांना मी विनंती करेल. शहरातील तिरुपती नगरातील रहिवाशी तथा होमगार्ड पलटण नायक विजय रामा जावरे यांना नुकतेच कोरोना योद्धा म्हणून रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोळे यांनी सन्मानित केले. कोरोना काळामध्ये कायदा व सुस्थेकरिता रावेर तालुक्यात होमगार्ड पलटण नायक विजय रामा जावरे हे सेवा बजावत आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी दिलेल्या सेवाचं कौतुक करत त्यांचं कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. पोलीस ठाण्यामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम करीत रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोळे यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा विजय जावरे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील थोरगावान जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश पाटील यांना शिक्षक दिनानिमित्ताने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे व त्यांना ई पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले. सदरील संस्थेकडून हा उपक्रम राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांमध्ये राबवला जातो. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई पुरस्कारकरिता राज्यभरातून 125 ऑनलाईन प्रस्ताव महाराष्ट्रातून संस्थेकडे आले होते. त्यातील 41 पुरस्कार त्यांनी जाहीर केले. यामध्ये थोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक निलेश धर्मराज पाटील यांची देखील निवड झाली. तेव्हा त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल यावलचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख, साखळी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर, पोलीस पाटील गजानन चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे, सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तालुक्यातील दहिगाव येथील कोमल रमेश पाटील यांची नुकतेच शिवस्मारक युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज तानाजी दिघे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित प्रकाश बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य संघटक जय अक्षुभा शेडगे यांनी केली आहे. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.